धुळे तालुक्यातील नेर गावाजवळील हॉटेल वीर चैतन्यमागे गुजरात राज्यातून येणाऱ्या ज्वलनशील केमिकलचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा रा नाशिक आयजीनच्या विशेष पथकाने तालुका पोलिसांच्या मदतीने धाड टाकून पर्दाफाश केलाय या कारवाईत सुमारे एक कोटी ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी केमिकलच्या टँकरसह प्लास्टिकचे दोनशे लिटरचे ड्रम जप्त केले असून या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अनिल कुमार चव्हाण आणि अफजल बेग नियाज बेग मिर्झा यांना अटक करण्यात आली आहे तर संजय बैसाणे गणेश जैस्वाल लवलेस जाट आणि चालक घेवाराम प्रेमाराम आणि चालक मनाराम हासुराम अशा सातही संशयितांविरोधात धुळे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई ही आय विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बी जी रोहम सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव ए हो, एस आय बशीर तवडी हवालदार रामचंद्र बोरसे नाईक मनोज दुसाने सचिन धारणकर कुणाल मराठे धुळे तालुक्याचे उपनिरीक्षक काळे कॉन्स्टेबल सुमित चव्हाण नेर आऊट से ज्ञानेश्वर गिरासे आदींच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे द कॉलमसाठी किशोर पाटील धुळे